तर नमस्कार. वसंतराव यांच्यावर एक नवीन चित्रपट येत आहे त्यांच्या जीवनावर आधारित. मी वसंतराव या चित्रपटातली एक प्रमुख भूमिका, म्हणजे खरंच खूप प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या पात्राबद्दल आणि तुम्ही सांगा तुमचं पात्र काय आहे खरं तर. नमस्कार, मी पुष्कराज चिरपुटकर आणि मी वसंतराव या चित्रपटामध्ये, जी वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे, त्यामध्ये पु ल देशपांडे ही भूमिका साकारतो आहे. आणि जे पु लंचे किंवा वसंतरावांचे चाहते आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की या दोघांची मैत्री अगदी अजरामर आहे. तर त्याबद्दल बऱ्याच त्यामुळे मी एका मित्राच्या भूमिकेत मित्र म्हणून पु ल काय होते हे आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थात चॅलेंजिंग होतं, कारण पु ल देशपांडे यांची भूमिका खूप लोकांनी आधी केली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनेही केली आहे. पु ल देशपांडे हे व्यक्तिमत्वही खूप अफाट होतं आणि ते टॅप करणं फार अवघड होतं. पण काय म्हणतात, माझं भाग्य आहे की मला हे करायला मिळालं. फुलांचं कॅरेक्टर स्वतः यावं त्यासाठी काही प्रयत्न केलेत का? मी खरं तर जो अभ्यास असतो एखाद्या भूमिकेसाठी ते म्हणजे एक अगदी आवडीचंच काम असतं. कारण जे काही 10-12 वर्षांपूर्वी वाचलेलं साहित्य असे आहे किंवा ऐकलेले जे संगीत असेल किंवा जे व्हिडिओज जे बघितलेले असतील या सगळ्यामध्ये हे सगळं मला परत करता आलं. मला मी म्हणतो की मला शूटिंगपेक्षा किंवा चित्रपटाचं काय होईल या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मला ती मला ते एक्सप्लोर करता आले. मी पु ल हे जे आपल्याला फक्त स्ट्रेस बस्टर म्हणून माहिती आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन पु ल काय आहे, त्यांचे इंटरव्ह्यूज, डॉक्युमेंटरीज सगळं बघता आलं. तर ती भूमिका करण्यासाठी मी तोच अभ्यास होता आणि तेच आवडीचं काम होतं, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा मजा येते. तसंच मला फार मजा आली 1.5-2 वर्ष. जसं पहिलं आता कळलं की तुम्हाला असिस्टंट डिरेक्टरसाठी विचारण्यात आलं, त्याच्यानंतर तुम्हाला एक कॅरेक्टर मिळालं, त्याची गंमत कशी घडली खरं तर? गंमत म्हणजे मी तेच लोक काय होतं, एखादा चित्रपट आल्यानंतर की हा लोकांना ते जाणवत नाही, ते एक आपण बघतो पण त्याचा जो प्रवास असतो तो खूप कमी लोकांना माहिती असतो. पण 7 वर्षांपूर्वी 2013 निपुण आणि राहुलचा हा प्रवास सुरू झाला आणि निपुणबरोबर तेव्हा माझी ओळख झाली होती, ते एक शॉर्ट फिल्मचा डिरेक्टर म्हणून. तर त्यांनी मला विचारलं की तू मी काही चित्रपट दिग्दर्शन करणार आहे काही चित्रपटांचं, तर तू मला असिस्ट करशील का? तर त्याच्यातलं एक विचार म्हटलं की अगदी आत्ता अजून ठरलेलं नाही आहे आणि आम्ही अजून सगळं टीम वगैरे शोधतोय, पण वसंतराव देशपांडे यांच्यावर पिक्चर आहे आणि माझं असं मी ऑब्विसली त्यांना मी वसंतरावांचा चाहता होतो आणि मला असं झालं की ओ त्यांच्यावर चित्रपट येतोय आणि काय. मग त्यांनी मला ते एक पुस्तिका वाचायला दिली आणि तो म्हटला की तू असिस्ट करशील का वगैरे. तर मी अगदी आमचं माहीत ठरलं की हां मी करेन, मला आवडेल वगैरे असं सगळं ठरलं. पण निपुणचं स्ट्रगल चालू होता टू गेट मनी, टू गेट द प्रोड्युसर्स ऑन बोर्ड, टीम बिल्डिंग वगैरे वगैरे या सगळ्या दरम्यान मी अभिनय करायला लागलो प्रामुख्याने. मी सिरियल वगैरेमध्ये काम केलं आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे तो म्हटला की आता तुला असिस्ट करायला विचारणं मलाच ऑड वाटतं, तर आता बघू काय होतं वगैरे. आणि अचानक एक दिवशी जे काही अजिबात बाकीच्यांनी इमॅजिन केलं नाही त्याच्या डोक्यात आलं की पु लंचं पात्र तू करू शकशील असं मला वाटतं आणि मग हा प्रवास सुरू झाला. ते येत्या काळात तुमचे काही अजून प्रोजेक्ट्स आहेत का? आता गेले 2-3 वर्ष मी पूर्णपणे गायब आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण मालिकांनंतर जनरली लोक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. मी फार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही आहे. एखादा दुसरा फोटो कधीतरी कधी काळी टाकला तर त्यामुळे लोकांनाच प्रश्न पडतात की काय केलं इतके दिवस किंवा कुठे गेला, आता काही नोकरी वगैरे करतो का दुसरीकडे. तर असं काहीच नाही आहे, मी अजूनही अभिनेताच आहे आणि अभिनयच करतोय. स्टोरी फिल्म मेकर सुद्धा मला बनायला आवडेल, त्यामुळे मी त्याच्या त्या पद्धतीने स्टोरीज लिहित असतो. आणि जी काही प्रोजेक्ट्स मी शूट केले आहेत ती एक एक हळूहळू बाहेर येतील. त्यातला एक फार मुख्य प्रोजेक्ट आता 1 मे 2020 बाहेर येत आहे आणि खूप मेहनत, खूप जेन्युइन एफर्ट्स निपुणचे आणि सगळ्या टीमचे आहेत. तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघा, कारण हा व्हिज्युअली, म्युझिकली आणि कामं आणि लिखाण या सगळ्या वाईज एक छान अनुभव तुम्हाला असेल.